सरकारच्या विनंतीनंतर मनोज रांग यांनी घेतले उपचार. आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस. तर मंगेश ससाणे आणि लक्ष्मण हाकेंचंही आमरण उपोषण सुरूच. जरांगींच्या समर्थनार्थ आज बीड आणि धाराशिव बंदची हाक. तर जालन्यातल्या वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी बांधव आमने सामने. विधानसभेच्या तयारीसाठी मुंबईमध्ये आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची बैठक. आजी माजी आमदार आणि खासदारांसह नेत्यांना करणार मार्गदर्शन. मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला. 2019 जिंकलेल्या जागा जवळपास त्याच पक्षाला मिळणार. 80% जागांवर एकमत. तर तिढा असलेल्या जागांसाठी एजन्सीची नेमणूक करणार सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज जळगावमध्ये. चाळीसगाव जामनेर आणि बोदवड या ठिकाणी सभेचं आयोजन. शरद पवार पक्षाचे नेते कार्यकर्त्यांशी साधणार संवाद. आणि राज्यात पुढच्या आठवड्यामध्ये दमदार पावसाची शक्यता. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा अंदाज. विदर्भ मराठवाड्यासह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा.